ची बुलेट ट्रेन ट्रेन पकड़ो वड़े बोलिया सॉरी सॉरी तुमच्या भावना आम्हाला कळला चला हळू हळू करा नाही मी आपल्या आपल्या विषयाकडे वळते आता इकडे काही शिक्षक येणार आहेत त्यांना आदर्श शिक्षक बनायचं आहे हा तर बघूया इकडे येऊन ते नक्की काय करतायत ते जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या सगळ्या शिक्षकांचं ओ मॅडम असे मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये हुंदके देऊन निवडू नका ना लोकायला वाटेल मीच काहीतरी केलोय काही समज पाहिजे रड नका शांत व्हा मॅडम रड नका ना शांत व्हा हो मॅडम बरं झालं लाज वाटते का तुम्हाला मी काहीच नाही केलं हे आपली आपली हुंदके राहिले काही नाही केलंय ना नाही नाही मग ठीक आहे ओ बाई काय ना हुंदके देताय काय हेडमास्टर मेलेत का काय नाही तर काय मॅडम तुम्ही गडबडीत हेडमास्टर म्हणजे मीच मेलो असंच म्हणले तसं नाही ना नाही त्यांचं हुंदक्याचं कारण वेगळं असं त्यांना विचारा ना काय ते काय बाई काय आलं तुम्हाला रडायला ओ बाई आपला आदर्श शिक्षक पुरस्काराचं स्वप्न आहे ना ते धुळीला मिळालंय बघा पार माझं स्वप्न नाही धुळीला मिळणार कारण अजून 4 आमदारांचं शिफारस पत्र आहे माझ्याकडे त्यामुळे या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार मलाच मिळणार शिक्षक ओ बाई ते जे तुमचे शिफारस पत्र आहे ना त्याची पुंगळी करा आणि ठेवून द्या कपाटात त्याचा काही उपयोग होणार नाहीये का म्हणजे आता शासनाचे नवीन नियम आलेत नवीन निकषानुसार निवडणार आहेत आदर्श शिक्षक नवीन नियम तुम्ही जो विषय शिकवता ना त्या विषयाचा रिझल्ट 100% पाहिजे म्हणते ती आता कसं कराव सांगा तुम्ही अहो मग बाई तुमचा 100% चान्स घ्याला अहो कारण तुमच्या विषयामधली पोरं आहेत ना ती जेमतेम 10 पास होत्यात तुम्ही तुमचं बघा माझं काय आपल्या संस्था चालकाचं पोरग तुमच्या विषयात सपशेल नापासे त्यात माझी काही चूक नाही बरं का त्यात माझी काही चूक नाही सगळा पेपर मी त्याला लिहून देते सगळा पेपर लिहून देते त्याला फक्त काय म्हणते का बा उत्तर पत्रिकेवर ना नंबर लिहू ते एक दिवस त्याला मी सांगितलं उत्तर पत्रिकेवर नंबर लिहायला त्या पोरानं काय करावं स्वतःचा मोबाईल नंबर लिहून ठेवला ते काही मला माहित नाही संस्था चालकाचं पोरग पास झालं पाहिजे म्हणजे पास झालं पाहिजे बस आणि समजा दुसऱ्या शाळेत नंबर आला मग काय करायचं काय मॅनेज करायचं तिकडच्या मुख्याध्यापकाला पाठवा ना तुम्ही त्याला पाठवा आणि काही करा मला माहित नाही पोरग पास झालं पाहिजे सर 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 मला सांगा हे डिजिटल क्लासरूम ची कामांकडे आपल्याकडे तसं काही नाहीये डिजिटल क्लासरूम म्हणजे काय असतं की कम्प्युटर प्रोजेक्टर जनरेटर ते वर्गात असलं पाहिजे त्याच्याशिवाय डिजिटल क्लासरूम मग सर त्यात काय अवघड आहे आपल्या स्टोर मध्ये 4 कॅम्प्युटर आहेत ना कॅम्प्युटर मॅडम तुम्ही कम्प्युटर म्हणा ना कॅम्प्युटर म्हणता ना तुम्ही बऱ्या दिसते पण तो शब्द बरा दिसत नाही कम्प्युटर म्हणा आणि कम्प्युटर कोणत्या गाडवाला चालवता येते तिथं आणल्यापासून स्टोअर रूम मध्येच पडले ते नुसते धूळ खायले त्याच्या माऊसची वायर सुद्धा उंदरांना खाऊन घेतली काय सांगावा मी तर काय म्हणते डिजिटल क्लासरूम वगैरे जाऊ दे वर्गात पंखे बसवा म्हणा पंखा लावा कम्प्युटर लावा दुनिया लावा अरे पण शाळेमध्ये लाईट आहे का लाईट करणार काय याचं अरे परवा संस्था चालकाला म्हणलो अरे फळ्यावर शिकवायची आमची बोंबे अरे आम्हाला खडू नाही म्हणलं खडू द्या संस्था चालकांना गोणी भरून चुना पाठवून दिला बाबू म्हणले शिक्षक लोकांना काय काम असतात फावल्या वेळात ते खडू वळून घ्या म्हणले बापरे थोडक्यात काय तर ज्यांच्या शाळेत लाईट नाहीये ज्यांच्या शाळेत कॅम्प्युटर नाही त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळणार नाही नाही मिळणार याला काय अर्थ आहे सर हे तर जाऊ द्या आदर्श शिक्षकाचा पुरस्कार ज्याला हवा असेल ना त्या शिक्षकाच्या नावावर 4 पुस्तकं प्रकाशित झायला पाहिजेत आणि पेपरात त्याचं वारंवार नाव लिहून आलं पाहिजे आता बोला मग माझा आदर्श शिक्षिकाचा पुरस्कार कन्फर्म 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 कस काय माझी लय या नाव आली पेपर मध्ये अशा अजून तुमच्या पेपर मध्ये नाव आली हो सर अहो गेल्या महिन्यात माझी पंजे सासू वारली ना हा तर तिच्या त्या पुण्यस्मरणाच्या चौकटीत असा शोका कुल मध्ये माझा हॉट फोटो आलता आणि असं खाली नाव पण आलं होतं माझं लिहून एवढ्यावर माझी कारकीर्द थांबत नाही तर मी बरीच पुस्तकं पण लिहिली आहेत तुम्ही प्रकाशित पण झाली त्याच्यामुळे मलाच अवॉर्ड मिळणार आहे कोणती पुस्तकं
व्यक्तींवल्ली कोसला गोलपिठा मीच लिहिली राहू व्यक्त्यांनी गोलपिठा आणि मग सगळे मी लिहिली कोसला तुम्ही लिहिले मग पु ल देशपांडे नेमाडे पुन्हा ते नामदेव ढासळ त्यांनी काय लिहिलंय मग त्यांनी लिहिले असतील त्यांनी लिहिले असतील त्यांनीच लिहिले काही बोलू नका धार चौकामध्ये असं वर्दू नका गोष्ट सांगते आतली हा सांगा ना काय ना माझा भाऊ आहे भाऊ सख्खा भाऊ डीटीपी ऑपरेटर आहे तर त्याला मी परवाना फोन केलता अच्छा तर मग माझा दादा म्हणला ताई तू काही टेन्शन घेऊ नको मी काय करतो अशी चार पुस्तकं गोळा करतो आणि त्याचं फ्रंट पेज नवीन छापतो त्या नवीन पानावर तुझं लेखिका म्हणून नाव लिहून टाकतो हाय काय नाही काय अहो लोक काय करतात फ्रंट पेज वाचतात आतलं कोण वाचत बसते फ्रंट पेज वाचून देतील टाकून आतमध्ये पुस्तक म्हणजे आवड मला कन्फर्म 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 मी आतापर्यंत ऐकलं होतं की शिक्षण व्यवस्था ढासळली आहे पण ढासळ्यांच्या कवितेचा असा उपयोग होणार आहे हे मला आज कळतंय सर मी ज्या पेक्षा भारी केलंय काय अजून बारी केलं का तुम्ही काय केलं आता ते आपले पु ल देशपांडे आहेत ना हा आपले पु ल देशपांडे त्यांचं नाही का आत्मचरित्र आहे आसामी 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 पुलांचं आत्मचरित्र चरित्र त्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्महत्या करा ना मॅडम एक म्हणजे ते जे काही आहे ते जे काही नाही ते आत्मचरित्र नाही भाई ते जे काही आहे ते त्याचं फ्रंट पेज आहे ना त्याच्यावर शब्दांकन पूजा नायक असं लिहिलंय मी बाबू आणि ते व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अशी चांगली चांगल्या कविता येतात हा आणि असे जोक येतात वाक्य येतात ते सगळे असे गोळा केले आणि पेपर मध्ये ना लेखच छापून आणलाय मी माझा कुठला कुठला सोशल मीडिया शॉपकीवर दान अरे असे लेख लिहिणं एक वेळ समजू शकतो मग तुम्ही पुस्तकाच्या पुस्तकच वाढायला लागले तुम्ही ओ सर तुम्ही आम्हाला असे बोलताय काय तुम्ही लय ओरिजिनल लिहिताय लिहितो ओरिजिनल मी काय लिहिलंय माझे चार पुस्तकं आले छापून कुठली 40 नंतरचं वैवाहिक जीवन नऊपानाचं पुस्तक लिहिलंय हे तर काहीच नाही कासवीन आपल्या डोळ्यांनी पिलांना दूध पाजते एक चिकित्सक अभ्यास असं माझं एक पुस्तक आणि पुन्हा ते घटित अघटित पुनर्जन्मावरचं पुस्तक अरे चार पानावरची प्रस्तावना लिहिली त्याच्यात कोणी कोणी भूतमित्र माधवी जुळेकर मग मजा घे का एवढे पुस्तक छापून आले तर माझे मला अंदाज होताच बरं का कसला की ना एक दिवस शासन म्हणजे साहित्यिक आणि शिक्षक याच्या मधलं अंतर कमी करणार आहे अरे कसं शासनाला कधी बी असं फ्रस्ट्रेशन आलं की सगळं फ्रस्ट्रेशन शिक्षकांवर तर काढत येत ना ते मात्र खरं पोलिओचे डोस पाजायचे आहे ना शिक्षक जनगणना करायची आहे ना शिक्षक मग मोफत क्वांडम वाटायचे आहे ना शिक्षक सगळीकडे शिक्षकच आहेत तरी नशीब अजून ऑलिम्पिकचं फ्रस्ट्रेशन शिक्षकांवर काढलेलं नाहीये नाही तर ना गोल्ड मेडल आणल्याशिवाय तुम्हाला आदर्श शिक्षक काय साधं इन्क्रीमेंट मिळणार नाही असं जर जाहीर केलं ना सगळे शिक्षक पळायला लागतील ऑलिम्पिक मध्ये मला तर पुढच्या पंचवार्षिक योजनेची भीती आता त्याचं टेन्शन आलंय पुढच्या पंचवार्षिक योजनेत जर असं जाहीर केलं की शिक्षकांनी ऑलिम्पिक मधून गोल्ड मेडल आणल्याशिवाय शाळेला ग्रँटच नाही बुवा अरे मग तुम्हाला सांगतो प्रत्येक झेडपी शाळेत वरती पत्रे नसतील पाऊस बादा बादा गळत पण 10-12 मेडल लटकलेले दिसतील तुम्हाला थोडक्यात काय का आपल्याला आदर्श शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला अथक परिश्रम करावे लागणार मग काय गप्पा मारत बसलोय आपण चला कामाला एक महत्वाचं काय झालं आता एवढं सगळं करायचंय एवढ्या सगळ्यामध्ये पोरांना शिकवायचं कधी येडविड झाले का पोरांना आपण कशाला शिकवायचं आपण नाही शिकवायचं पोरांना अरे एवढे सगळे शासनाचे निकष पूर्ण करण्याचं वर्ष जाईन आपलं मग पोरांना शिकवायला वेळ आहे का आपल्याला आणि पोरांना शिकवतात ते मास्तर आणि निकष पूर्ण करतात ते आदर्श शिक्षक काय मग यांना काही घेऊन जायचंय का पूजाला नेणार आहे ना मी पूजाला नेणार सेलिब्रिटी चिकनी सुपारी म्हणून देवाच्या पुढ्यात ठेवायला त्या योग्याला देणार आहे मी आमच्या गावाकडं हा घराटवाडीला आमच्याकडं काय सध्या धूप स्टँड असते ना ती टिकतच नाहीये ती धूप स्टँड काय काही दिवसान असं मळकट कळकट कळकट काळं होत जात आहे त्याच्यापेक्षा या योग्यालाच उभा करायचा धूप स्टँड म्हणून आणि त्या हिला घेऊन जायचंय नम्याला पण न्यायचंय नम्याला आम्ही टायटॅनिक करणार अँकर अँकर म्हणून घेऊन जायचंय तिथे अँकर आणि आम्ही अशी पोच घेणार आहोत अशी पोच पण मी
मी पुढे असणार आहे, मी दिसणार नाही ना, त्याच्यामुळे मी असा असणार. या 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 ही अशी आहे म्हणजे ही माझी ही आहे म्हणजे ही आहे कॅट इन्सलेट आहे आणि म्या तिचा लिओ नांदेड कापूरवाडी आहे. त्याला काही बोललात ना खरंच हान ना बरोबर नाव घेतलं ना मी अगदी अगदी बरोबर.